सावलीधातुर ग्राम पंचायत आदिवासी पर्यावरण संघटना पुन्हा हजारो अविसर्जित पीओपी मूर्तीचे स्थापन पात्र मध्ये विधिवत विसर्जन 22 सप्टेंबर बुधवार रोजी आदिवासी पर्यावरण सामाजिक संघटन कुंभार समाज ग्राम पंचायत सावलीधातुरा सामाजिक कार्यकर्ते यांनी विधिवत पूजन करून पुन्हा केले विसर्जन. सापन नदी पात्राचे पाणी ओसरल्यानंतर उघड्या पडलेल्या पीओपी निर्मित बाप्पांच्या हजारो मूर्त्या पुन्हा 5 ते 6 ट्रॅक्टर मध्ये गोळा करून विधिवत पूजन आरती करून तयार करण्यात आलेल्या कृत्रिम तळ्यात विसर्जित करण्यात आले. पीओपी मूर्तीला टाळा व मातीच्या मूर्ती स्वीकारा हा दरवर्षी सामाजिक संदेश देत आदिवासी पर्यावरण सामाजिक संघटन कुंभार समाज ग्रामपंचायत सावली हे नदीपात्रात अस्तव्यस्त पडलेल्या पीओपी बापांच्या मूर्ती गोळा करतात व स्वच्छ प्रदूषित नदी पात्र सर्व मिळून स्वच्छ करतात. आज ही जवळजवळ 6 ते 7 हजार मूर्त्या सकाळी 6 वाजतापासून सर्वांच्या मदतीने श्रमदान करून विसर्जन करण्यात आले. कुंभार समाज आणि ग्रामपंचायत सावली धातुरा यांच्या वतीने आपण दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा या विसर्जित मातीच्या पीओपीच्या मूर्त्या राहतात त्या दरवर्षी आपण पुनश्च त्यांना विसर्जन करतो विधिवत एक पूजन करून आरती करून. पण दरवर्षी लोकांना हे सांगायला लागून राहिलं की बा तुम्ही पीओपी टाळा पीओपी टाळा मातीच्या मूर्त्या स्वीकारा. पण त्याकडे अजूनही जनतेचं पूर्ण लक्ष गेलेलं नाही आहे. आता जनतेचं लक्ष नाही गेलं आहे पण कुठंतरी आपल्या हातानं आपल्या बाप्पाची आपण आपल्या हातानं विटंबना होते आणि हे चित्र विचित्र जे दिसत आहे आज ट्रॅक्टरमध्ये 4 ते 5 ट्रॉली इथे गणपती गोळा केलेले आहे त्यामध्ये आदरणीय सदानंदजी मानकर साहेब ठाणेदार गजानन मऊजी कोल्हे त्यानंतर सरपंच आपले सावळी ग्रामपंचायतचे मनोज भोराशी आणि कुंभार महासंघाचे जिल्हाध्यक्ष श्री राजेशजी प्रजापती आणि कुंभार समाजाचे पूर्ण युवक सावळी धातुरा इथे हजर आहे. आणि एक उत्सव असा राहते का कुठंतरी एक युवक वर्ग असा राहते का कुठंतरी गणपतीच्या डीजेवर आणि त्या मिरवणुकीमध्ये नाचताना दिसतो तर कुठंतरी आमचे हा हे युवकगण आहे पूर्ण सावळी धातुरा इथलं का आज हे आपलं सेवा देत आहे हे मेहनत करत आहे. पण हे मेहनत करत आहे कुठपर्यंत करणार आमचं मत तर आपल्याला प्रशासनाला आणि सगळ्यांना एकच विनंती एवढीच आहे की तुम्ही ह्या पीओपीच्या मूर्त्या टाळा आपल्या बाप्पाची आपल्या हाताने विटंबना थांबवा. आणि आज जर तुम्ही स्वतः हे चित्र बघाल तर तुमच्याच्यानं हे चित्र पाहायला झालेलं नाही आहे. एक नवीन अनुभव आम्ही या ठिकाणी पाहिला की मूर्तीच्या आतमध्ये प्लॅस्टिकचे पोते भरलेले आहे विटेचे बडगर आहे गोटे आहे फक्त कायासाठी तर त्याच्या मूर्तीचं वजन वाढलं पाहिजे आणि ती मातीची दर्शवली गेली पाहिजे म्हणून. आजही आम्ही सर्व पदाधिकारी प्रशासकीय अधिकारी आणि सामाजिक कार्यकर्ते कुंभार समाज आपल्याला विनंती करतो की बा पीओपीच्या मूर्त्या तुम्ही विकत घेऊ नका आणि आपल्या बाप्पाची विटंबना करू नका. धन्यवाद. आज आपण पाहिलं असेल की या ठिकाणी गणपती मूर्ती ज्या पूर्णपणे विसर्जित झालेल्या नाही आहे त्या आदिवासी पर्यावरण संस्था कुंभार समाज गजीभाऊ कोल्हे आणि उपस्थित सर्व या ठिकाणचे पदाधिकारी आणि आमचे महाराज सरपंच सावळीचे या सर्वांच्या मदतीने आणि इतर कुंभार समाजाचे आणि काही या ठिकाणी गरीब सेवक जो मंडळ आहे तो या सर्वांच्या मदतीने आम्ही या नदीपात्रातून ज्या पूर्णपणे विसर्जित झालेल्या मूर्त्या नाही त्या काढून त्याला रीतसर आणि भावपूर्वक म्हणजे जे आपण धार्मिक विधीपूर्वक त्याला आम्ही आज या ठिकाणी विसर्जित करीत आहोत. या ठिकाणी एक सांगू इच्छितो की आपला गणपती उत्सव शांततेत पार पडला आपण 10 दिवस गणरायाची पूजा अर्चा करतो पण भविष्यामध्ये आता एक लक्षात ठेवा की आपण या ठिकाणी मूर्ती आपल्यासमोर ज्या दिसलेल्या आहेत ह्या सर्व पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येते की खरोखरच आपण आपली श्रद्धा जी असते ती बरोबर आहे का. तर यासाठी मी सर्वांना आवाहन करतो की भविष्यामध्ये पीओपीच्या मूर्त्या घेऊ नका मातीच्या आणि ज्या पर्यावरणयुक्त अशा मूर्त्या आहेत त्या घ्याव्या जेणेकरून आपल्याला चांगल्या प्रकारे आपली धार्मिक श्रद्धा आणि धार्मिक विधीपूर्वक आपल्याला विसर्जन करता येईल. तर पुढच्या वर्षी या ठिकाणी सरपंचांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे या ठिकाणच्या पदाधिकारी आणि कुंभार समाजाने सांगितलेलं आहे ते मूर्ती संकलन या ठिकाणी करणार आहे. थोडा वेळ लागेल पण आपल्याला त्या दृष्टिकोनातून आपल्याला प्रयत्न करावा लागेल आणि जोपर्यंत आपण हे प्रयत्न करणार नाही तोपर्यंत आपण विधीपूर्वक करणार नाही. मी या ठिकाणी जे काही मूर्तीकार आहेत त्यांनासुद्धा आवाहन करू इच्छितो की भविष्यामध्ये तुम्ही आज जर आम्ही ज्या मूर्ती पाहिलेल्या आहेत तर व्यवसाय करायचा म्हणून करू नका. त्या ठिकाणी आपल्याला जे काही शासनाचे निर्देश आहेत त्याचे पालन करावे अन्यथा पुढच्या वर्षी आपल्या विरुद्ध कारवाई करण्यात येईल याची नोंद घेतो. धन्यवाद. आज या ठिकाणी